नमस्कार, सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की येत्या 19 तारखेला सांगोला या ठिकाणी तहसीलदार कार्यालयावरती आपण मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. हा मोर्चा आपण त्या कडलास या गावी सांगोला तालुक्यामध्ये आपल्या भगिनीवरती, आपल्या एका मुलीवरती अतिशय वाईट रित्या त्या ठिकाणी अन्याय अत्याचार झालेला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यात नरधमाला शिक्षा देण्यासाठी आपण सर्वांनी, तमाम महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी एकत्र यायचं आहे. खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये मी सर्व नेते मंडळींना मी विनंती करतो की आपले हेवे देवे बाजूला ठेवून आपल्या मुलीवरती, आपल्या एक कन्येवरती असा अन्याय झालेला आहे, अनेक मुलीवरती अन्याय झालाय, पण त्या ठिकाणी कोणी समोर येत नाही, ही मुलगी समोर आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी पेटून उठून त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपले हेवे देवे बाजूला ठेवा. त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी, महिला भगिनी व पुरुष मंडळी व तरुण मंडळींनी त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन आपण सांगोला या ठिकाणी 19 तारखेला 11 वाजता सर्वांनी उपस्थित राहा असं सर्व महाराष्ट्रातल्या तमाम रामोशी बांधवांच्या वतीने मी विनंती करतो. खास करून मी ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तरुण मंडळी आहेत, जे जे संघटनेचे मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी आहेत, त्यांना मी एक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपलं बाकीचं काय असेल ते बाजूला ठेवा. या मोर्चामध्ये आपण अनेक मुद्दे घेणार आहे. पाणीव म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी आपल्या काही मुलांवर अन्याय झालेले आहेत, आपल्या काही मुलींवरती अन्याय झालेले आहेत, आपल्या जमिनींचे काही जमिनी लुटलेल्या काही प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न घेऊन आपण तहसीलदार आणि पोलीस स्टेशनवरती आपण मोर्चा काढत आहे. सर्वांनी ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या मुलीला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद. जय मल्हार. जय उमाजी.